दारूगड बाई या मालिकेच्या सेटवरती आत्ता मी आहे आणि इकडे खूप एक छान लगबग चाललेली आहे, कारण का आता सारंग आणि मुक्ता यांचं लग्न होणार आहे आणि अर्थातच त्यांच्या कुटुंबियातली एक अर्थातच आपली सगळ्यांची आवडत्या अंबिका त्या आत्ता माझ्यासोबत आहेत. किशोरी ताई कशा आहात? मी एकदम मस्त, छान मजेत. लग्नाची लगबग आणि अर्थातच खूप काहीतरी वेगवेगळे ट्विस्ट अँड टर्न्स झाल्यानंतर फायनली हे लग्न होतीये, काय सांगाल. आत्या म्हणून आपलं हे सगळंच एकूण हे सगळं आता पेलताना या सगळ्या गोष्टीनं ट्विस्ट अँड टर्न्स तुम्हीसुद्धा याच्यात सहभाग होतात, काय सांगाल. खूप लग्नमय वातावरण आहे आमच्या घरातलं आणि आमच्या सारंगचं लग्न आहे आणि सारंगचं लग्न 5 फेब्रुवारीला आहे आणि खूप मजा करतोय आम्ही. सारंगच्या लग्नात खूप संगीत होतं, त्यामुळे आम्ही खूप छान डान्सेस केले. हळद होती, हळद झाली, आता लग्न. आम्ही 5 दिवस गेले लग्नाच्या अटायरमध्ये आहोत आणि छान लग्नमय आणि मजेशीर वातावरण आहे. जसं एखाद्या घरात लग्न असतं तसं अगदी सगळं घर सजलेलं आहे आणि खूप छान आम्ही लग्नाचं वातावरण हे एन्जॉय करतोय. या मालिकेच्या निमित्ताने ॲक्च्युली आपण पहिल्यांदाच भेटतोय, तर ह्याच्यामध्ये अर्थातच आम्ही ज्या वेळेला ही मालिका ज्या बघत होतो की संबळ वाजवणं हे खरं तर हे मुलींचं काम नाही आहे वगैरे, तर अशा या सगळ्या ज्या भूमिका मध्ये आपला एक वेगळाच एक रोल की जिकडे आपण आणखी आल्याने आणखीन वेगवेगळे आणखीन ते आग म्हणजे वाढतच जाते. तर काय सांगाल, म्हणजे एकूणच या कथानकामध्ये आपला रोल जो का आत्तापर्यंतचा जो काही प्रवास होता कसा राहिला आहे? खूप खेळी खेळते मी इकडे, खूप प्लॅन्स करते, खूप प्लॉटिंग करते. मुक्ताला जास्तीत जास्त किती त्रास आणि कसा त्रास द्यावा ह्याचं सगळं प्लॅनिंग चाललेलं असतं माझं आणि त्या प्लॅनिंगमध्ये ते तो रोल मी इतका एन्जॉय करते की मला खूप मजाही येते. एक थोडंसं लाईट ह्युमरस वॅम्प कॅरेक्टर आहे, पण प्लॅनिंगच्या बाबतीत शी इज व्हेरी श्रूट, खूप शार्प आहे आणि तसं खूप खेळी खेळते ही. या घरच्यांच्या साधी लोक आहेत बिचारी, त्या घरच्यांबरोबर खूप खेळी खेळते. आणि अर्थातच लग्नाच्या दिवशी आपण म्हणजे अपेक्षेप्रमाणे आपला जो काही लुक आहे तो म्हणजे तो तुम्ही कसा आता हा लुक कॅरी करताय, तुम्हाला किती आवडतं असे लग्न सोहळे ज्या वेळेला मालिकेत तुम्ही घालतात त्यावेळेला? मालिकेत म्हणजे हे लग्न सोहळा म्हणजे खूप नटायला मिळतं आम्हाला. रिअल लाईफमध्ये मला फार नटायला आवडत नाही, रिअल लाईफमधली किशोरी तशी साधी आहे त्याच्यामुळे मला फार नटायला आवडत नाही. रिअल लाईफमध्ये मी अतिशय एक साधी जीन्स किंवा कुर्त्यामध्येच असते आणि मालिकेच्या ह्यांनी आम्हाला असं छान छान अटायर करता येतं, छान छान नटता येतं आणि ते 5 दिवस असं कॅरी करावं लागतं. आता हा एक सुंदर लुक आमच्या चॅनलनी जो माझा केलेला आहे, चॅनलनी पास आउट केला आहे हा लुक, मलाही अतिशय आवडला आहे आणि आमच्या ड्रेस कॉस्ट्युम डिझायनर, हेअर ड्रेसर आणि मेकअपमन ह्या तिघांनी मिळून ह्या लुकला म्हणतात ना एक प्रॉपर शोभा दिलेली आहे आणि त्यामुळे मी अशी जी काय तुमच्यासमोर आज दिसते ती तशी दिसते. सुद्धा आपण नेहमीपेक्षा पण वेगळी घातली आहे, नाही का? वेगळी म्हणजे ही पारंपरिक नथ असते ना अशी जड वगैरे, नाहीतर आत्ताच्या आजकालच्या थोड्याशा फॅशनेबल आणि नाजूक आणि जरा स्टायलिश अशा असतात, ही जरा मी पारंपरिक अशी नथ घातली आहे त्यामुळे थोडंसं म्हणतात ते कल्चरल त्याला जास्त टच दिलं आहे आणि एक सगळ्यामधलं थोडं थोडं आहे. म्हणजे हे जसा हा नेकलेस आहे तो थोडासा हलकासा जोधा राजस्थानी टाईप टच आहे, जोधा अकबरमध्ये जसं जोधाचा होता ना तसं राजस्थानी टाईप हा टच आहे. मग अंगठी आहे ती पण तशी गुजराती स्टाईल आहे. मग नथ आपली पारंपरिक आहे आणि तसं एक थोडासा असा लुक वेगळा असा दिलेला आहे त्याला. मध्ये ऑफ द स्क्रीन किती तुमची धमाल चालू असते, कारण का आपण असणार तर अर्थातच अपेक्षित आहे खूप सारे रील्स, खूप सारे एकमेकांच्या फिरकी घेणं, त्याच्यानंतर एकमेकांना म्हणजे ते त्याच्या थ्रू काहीतरी टॉन्स हे करणं किंवा आणखीन कुठं प्रँक करणं हे ठरलेलं आहे, इथे या सगळ्या गोष्टी कशा घडतात आणि हे सगळे कलाकार मंडळी आपल्यासोबत किती एन्जॉय करतात? माझ्यासोबत म्हणजे जिथे ज्या सेटवर मी असते त्या सेटवर एक म्हणतात ना मी सगळ्यांना हसवत ठेवायचा प्रयत्न करते, आनंदी ठेवायचा प्रयत्न करते आणि मला बेसिकली आनंदी राहायला आवडतं. त्यामुळे आपल्याला स्वतःला जर आनंद वाटावा असा वाटत असेल तर आपण
आपल्या आजूबाजूचा जो ऑरा असतो किंवा आजूबाजूची लोक असतात त्यांना आनंदी ठेवलं, खुश ठेवलं तर आपोआप आपण आनंदी राहतो. आणि त्यामुळे एक वातावरण मी काहीतरी मजेशीर गमती रील्स करा, हे करा, प्रँक्स करा, हे करत असते. आणि मला सगळ्यांना हसवायला आवडतं. फायनली आता जाता जाता काय सांगाल, मालिकेमध्ये आता लग्न तर पाहता निर्विघ्नपणे आता पार पडेल असं आता दिसते, वातावरण तर तसंच आहे, पण एकूणच आता मग पुढची अंबिका त्याची चाल काय असू शकते साधारणतः हे पण जर आपल्याकडून कळलं तर. त्यासाठी तुम्हाला 5 फेब्रुवारीला आमचा एपिसोड म्हणजे आमचा महा एपिसोड फक्त झी मराठीवर बघावा लागेल. अंबिका आत्याची नवीन चाल काय असेल ते मी आत्ता सांगणार नाही. तुम्ही 5 फेब्रुवारीला नक्की आमच्या सारंगच्या लग्नाला यायचं, अंबिका आत्याचं आग्रहाचं निमंत्रण आहे, हे याल ना. बघा अंबिका आत्या काय काय करते ते. अपेक्षित उत्तर होतं पण मला काहीतरी वेगळं अपेक्षित होतं. ठीक आहे, आम्ही तो पाहत राहू पण अर्थातच तुम्ही खरंच खूप छान दिसतात आणि असेच आपण भेटत राहू आणि बोलत राहू. छान वाटलं आपल्याशी बोलून. थँक्यू सो मच, आपण अल्ट्रा मराठी आणि मराठी बळसोबत बातचीत केली यासाठी. थँक्यू. थँक्यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.